वसई विरार परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे. अजून हवा तसा पाऊस देखील पडलेला नाही. मात्र पहिल्याच पावसात एक बळी जो आहे नालासोपाऱ्यात गेलेला आहे. 29 वर्षीय मुलाचा जो शॉक लागून मृत्यू झालेला आहे. नालासोपाऱ्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महापालिकेच्या विजेचा खांब्याचा हा शॉक लागून 29 वर्षाचा रोहन कासकर याचा मृत्यू झालेला आहे. काल रात्री मध्यरात्री जोरात पाऊस सुरू होता. संपूर्ण पावसाचं पाणी रस्त्यावर साचत होतं आणि या पाण्यातून मार्ग काढत असताना ही दुर्दैवी घटना घडली. महानगरपालिकेच्या जे आहे मीटर बॉक्सा किंवा इलेक्ट्रिकचा शॉक लागून कोणाचा मृत्यू होण्याची पहिली घटना नाही. 2 वर्षापूर्वी वसईच्या दिवाणमानमध्ये परिसरात देखील अशाच प्रकारे घटना घडली होती की वाहत्या पाण्यामध्ये करंट उतरला आणि शॉक लागला होता. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वी जे आहे महानगरपालिकेने संपूर्ण विजेचे खांब असतील किंवा त्यांचे इलेक्ट्रिक पोल असतील याची डागडुजी केली पाहिजे. ज्या उघड्या वायर आहेत त्यांना बंदिस्त केलं पाहिजे किंवा जे उघडे काही बॉक्स असतील त्यांना देखील बंद केलं पाहिजे. परंतु पालिकेच्या माध्यमातून असे कुठल्याही प्रकारचे कार्य केले जात नाही त्यामुळे अशा प्रकारचे बळी जातात. अजून पावसाचे 4 महिने बाकी आहेत. अजून 4 महिन्यात पालिका आणखीन किती जणांचा जीव घेणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. याबद्दल स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात. काल नालासोपारा शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेस एक धुवाधार पावसाची सर आली होती त्यामुळे पूर्ण नालासोपारा शहरात पाणी भरलं होतं. त्याचप्रमाणे आमच्या या महेश पार्क वॉर्डमध्ये सुद्धाही पाणी भरलं होतं. परंतु एवढी पाऊस असताना लाईट काही गेली नव्हती. लाईट चालू असताना इकडे आपण बघू शकता माझ्या मागच्या बाजूला महापालिकेचा स्ट्रीट पोल आहे जो की चालू होता आणि महेश पार्कमध्ये पाणी भरल्याने इकडनं जाणारा एक आमचा स्थानिक रहिवासी रोहन कासकर म्हणून जो 29 वर्षाचा मुलगा आहे तो इकडनं जात असताना त्याला महापालिकेच्या पोलचा शॉक लागून तो इकडे मृत्युमुखी पडला. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु तिकडे त्याला मृत घोषित केलं. काय सांगायचं, आज सकाळी कोण आलेलं, काय काय पाहणी केली? आज सकाळी MSEB चे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेचे पण वरिष्ठ अधिकारी येऊन यांनी पाहणी केली आहे. पाहणी केले एक प्राथमिक असं निदर्शनास आले की ह्याचा जो कॅपेसिटर आहे तो ब्लास्ट होऊन त्यातनं इलेक्ट्रिसिटी पोलमध्ये लीक झाल्याकारणाने तो शॉक लागत होता. आता त्यांनी दुरुस्ती केली आहे परंतु एखादा जीव गेलाच आहे शेवटी. त्याला जबाबदार कोण असं वाटतं? जबाबदार आता कोण पकडायचा? आता शेवटी महापालिकेचं प्रॉपर्टी आहे त्यामुळे महापालिकेशी संबंधितच हा विषय आहे. जबाबदार कोण पकडायचा आता हे तपासानंतर निष्पन्न होईल.